नमस्कार, हाल 24 तास या आमच्या विशेष कार्यक्रमात मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते. या कार्यक्रमात आपण विविध विषयांवरती चर्चा करत असतो आणि आज आपण चर्चा करणार आहोत शैक्षणिक विषयावर डिस्टन्स एज्युकेशन मधून करिअर संधी. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत सिम्बॉसिस सेंटर फॉर डिस्टन्स एज्युकेशनच्या संस्थापिका डॉक्टर स्वाती मुजुमदार. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर स्वाती मुजुमदार यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर स्वाती. नमस्कार. डॉक्टर स्वाती मुजुमदार यांची आपण थोडक्यात ओळख करून घेऊया. डॉक्टर स्वाती मुजुमदार ह्या एमडी असून त्यांनी अमेरिकेतून एमएसचं शिक्षण पूर्ण केलं आणि तसंच त्या कौशल्य विकास आणि व्यावसायिक शिक्षण यामध्येही डॉक्टरेट आहेत. भारतात परतण्यापूर्वी त्यांनी अमेरिकेतील कंपन्यांमध्ये उच्च पदावरती 12 वर्ष काम पाहिलंय. भारतात परतल्यानंतर त्यांनी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली सिम्बॉसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंग ही संस्था नव्या रुपानं सुरू केली. तसंच त्यांनी व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या क्षेत्रात संशोधन करून भारतात आणि महाराष्ट्रात पहिल्या 2 कौशल्य विकास विद्यापीठांची स्थापनाही केली आहे, ज्यामुळे अनेक युवक युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध आहेत. महाराष्ट्र सरकारनं 2011 स्थापन केलेल्या व्होकेशनल एज्युकेशन अँड स्किल डेव्हलपमेंट या कमिटीच्या त्या अध्यक्ष होत्या. आज सिम्बॉसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंग या संस्थेमध्ये अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं. संस्थेमध्ये सध्या मॅनेजमेंट, आयटी, एज्युकेशन, बँकिंग अँड फायनान्स अशा 20 पेक्षा जास्त अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. भारतातील आणि भारताबाहेरील 5 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी या संस्थेत सध्या शिक्षण घेत आहेत. चला तर आज आपण डॉक्टर मुजुमदार यांच्याकडून डिस्टन्स लर्निंग विषयी अधिक माहिती जाणून घेऊया तेव्हा लगेचच आपण चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं. सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की पारंपरिक शिक्षण म्हणजे ट्रेडिशनल शिक्षण पद्धती आणि ऑनलाईन डिस्टन्स लर्निंग ह्यामध्ये नेमका फरक काय आहे? नेमका फरक असा आहे की जी पारंपरिक शिक्षण पद्धती आहे त्याच्यामध्ये शिक्षक आणि शिक्षण घेणारा विद्यार्थी हा एकाच जागे एका वेळेला असतो. डिस्टन्स लर्निंग किंवा दूरशिक्षण ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये शिक्षक आणि शिक्षण घेणारा विद्यार्थी हा वेगवेगळ्या ठिकाणी असतात. बरं, त्याचबरोबर डिस्टन्स लर्निंगचे नेमके फायदे काय आहेत? फायदे अनेक आहेत. प्रामुख्याने जे काही फायदे मी इथे सांगू शकते ते असं आहे की आपण एखादा विद्यार्थी आपल्या ऑफिसमध्ये किंवा घर बसल्या ह्या शिक्षण पद्धतीचा लाभ घेऊ शकतो. दुसरा फायदा असा आहे की काही आर्थिक अडचणींमुळे सगळेच विद्यार्थी सगळीच जनता ही ऑन कॅम्पस पारंपरिक पद्धतीने शिक्षण घेऊ शकत नाही. पारंपरिक शिक्षण खूप पटीने महाग असतं दूरशिक्षणापेक्षा. त्यामुळे अशा प्रकारचे जे अनेक विद्यार्थी आहेत जे की या पारंपरिक शिक्षण पद्धतीमधून वंचित राहिलेले आहेत त्यांना दूरशिक्षण ही एक सुवर्ण संधी आहे की त्याच क्वालिटीचे एज्युकेशन हे तुम्ही तुमच्या कन्व्हिनियन्सनी तुमच्या सोयीनी तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता. तर हे त्याचे 2 प्रामुख्याचे फायदे आहेत. तिसरा असाही फायदा आहे की दूरशिक्षणाच्या पद्धतीमधून तुम्ही जे ऍक्च्युअली जे कॉन्टेंट विद्यार्थ्यांना देता तर त्या कॉन्टेंटचं तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने त्याची क्वालिटी इम्प्रूव्ह करू शकता, त्याच्यात स्टँडर्डायझेशन करू शकता. अनेक वेळेला आपण पाहतो की कदाचित शहरामध्ये चांगले शिक्षक असतील परंतु खेड्यामध्ये किंवा इव्हन पुण्यापासूनही तुम्ही जर 15-20 किलोमीटर लांब गेलात तर अनेक वेळेला चांगले शिक्षक उपलब्ध नसतात. तर अशा वेळेला दूरशिक्षणाची जी ही सिस्टीम आहे डिस्टन्स लर्निंगची त्याच्यामधून जे सिटीजमध्ये किंवा चांगले जे शिक्षक आहेत त्यांचं शिक्षण आपण जे वंचित जो गट आहे किंवा रिमोट एरियाजमध्ये दूरवर जे विद्यार्थी लोकेटेड आहेत त्यांना त्यांच्यापर्यंत आपण हे शिक्षण पोहोचवू शकतो. आणि आता तर टेक्नॉलॉजी ह्या सगळ्या क्षेत्रांमुळे आल्यामुळे खरं तर हे जी गॅप आहे किंवा हे जे डिस्टन्स आहे तेच एका परत दिसलेलं आहे. किंबहुना हा फरकच कळत नाही की तुम्ही क्लासरूममध्ये बसलेला आहात आणि शिक्षकाला ऐकता आहात, बघता आहात का तुम्ही त्याला आपल्या मोबाईलवर पाहता आहात किंवा आपल्या घरातल्या टेलिव्हिजनवर कॉम्प्युटरवर पाहतात. तर हा आता डिस्टन्स या टेक्नॉलॉजीच्यामुळे तर आणखीनच हा नाहीसा झालेला आहे.
अगदी अगदी. त्याचबरोबर डॉक्टर, एक महत्वाचा प्रश्न तो म्हणजे तुम्ही आता डिस्टन्स लर्निंग बद्दल बोलताय, म्हणजे हे आव्हानं याच्या पुढे काय काय असतात विद्यार्थ्यांसमोर, त्याविषयी काय सांगाल? आव्हानं मेन अशी असतात की ही जी शिक्षण पद्धती आहे ती अनेक वर्ष लोकांना ती कुठेतरी कमी वाटायची, कमी क्वालिटीची, कमी दर्जाची वाटायची, आणि त्यामुळे अनेक जे इंडस्ट्रीतले लोक आहेत ती त्यांना चांगले चांगले नोकऱ्या देत नव्हते. परंतु आता ते चित्र मी बदलताना पाहतीये, म्हणजे आता खरोखरच त्याचा एक्सेप्टन्स, ज्याला आपण म्हणतो एक सामाजिक मान्यता, त्या क्षेत्राला आलेली आहे. आणि हे चॅलेंजही मला खात्री आहे की काही वर्षात हे चॅलेंज राहणारच नाही. दुसरा चॅलेंज कित्येकदा असा असतो की जर टेक्नॉलॉजी तिथे त्या रिमोट एरियामध्ये अवेलेबल नसेल, तर तुम्हाला जर एखादं लेक्चर ऑनलाईन पाहायला मिळत नसेल, तर मग तिथे तो थोडासा एक अडचणीचा विषय होऊ शकतो. आता त्याही चॅलेंजवर आपण काही प्रमाणात मात केलेली आहे की मोबाईल सुद्धा आता आजकाल तुम्ही पाहता की अगदी भाजी विकणाऱ्या माणसापासून ते खेड्यापाड्यातल्या लोकांपर्यंत मोबाईल सगळ्यांकडे अवेलेबल आहेत. त्यामुळे जरी कॉम्प्युटर घरामध्ये नसला तरी तुम्ही ही लेक्चर मोबाईलद्वारे त्याचं प्रक्षेपण करू शकता. असे काही चॅलेंजेस आहेत ज्याच्यावर मला वाटतं की आताच्या काळामध्ये टेक्नॉलॉजी ही स्वस्त होत चाललेली आहे आणि त्याचा रीच संपर्क वाढत चाललेला असल्यामुळे ही चॅलेंजेस इझिली आपण त्याच्यावर मात आणू करू शकतो. बरोबर आहे. त्याचबरोबर खरं तर डिस्टन्स लर्निंग फार फायदेशीर ठरू शकतं, म्हणजे भारतातील विद्यार्थ्यांसाठी देखील आणि भारताबाहेरच्या विद्यार्थ्यांसाठी देखील. पण त्याचबरोबर फक्त शिक्षण घेऊन कोणी थांबत नाही, तर पुढची खरं तर महत्वाची स्टेप म्हणजे ती म्हणजे नोकरी व्यवसाय. त्याप्रकारे जर आपण डिस्टन्स लर्निंग घेतलं तर आपल्याला कशी संधी उपलब्ध होऊ शकते, त्याविषयी काय मार्गदर्शन कराल? दूरशिक्षणाच्या माध्यमातून सगळेच प्रकारचे कोर्सेस आपण चालवू शकतो, त्यामुळे अनंत ऑपॉर्च्युनिटी, संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध झालेल्या आहेत. आता तुम्ही काही काळापूर्वी ऐकलंही असेल की अगदी रोबोट्सद्वारे बाहेर डॉक्टर असूनही त्यांनी इथल्या भारतातल्या माणसावर सर्जरी ते करू शकतात. तर इतके कॉम्प्लिकेटेड ऍक्टिव्हिटीज जर होऊ शकतात तर शिक्षणामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे कौशल्य आपण देऊ शकतो ह्या माध्यमातून, दूरशिक्षणाच्या माध्यमातून. उदाहरणार्थ जर तुम्ही टाटा स्कायच्या केबलवरही पाहिलं असेल की इंग्लिश कम्युनिकेशन स्किल्स वगैरे किंवा इव्हन ऍक्टिंगचे क्लासेस तिथे अवेलेबल आहेत केबलद्वारे. तर दूरशिक्षणाच्या माध्यमातून आपण टेक्नॉलॉजीचा वापर करून अशा प्रकारचेही अनेक कोर्सेस, विशेषतः स्किल डेव्हलपमेंटचे, ज्याच्याने काहीतरी कौशल्य आपलं मुलांमध्ये तयार होईल आणि त्यांना चांगल्यातला चांगला रोजगार, जॉब ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध होतील, अशा प्रकारच्या संधी सुद्धा आपण या माध्यमातून देऊ शकतो. आम्ही देखील सिम्बॉयसिसमध्ये देत आहोत. किंबहुना अगदी एखाद्या पत्रकाराला हाऊ टू राईट आर्टिकल किंवा कशा प्रकारचं टेलिकास्टिंग करावं, क्रिएटिव्ह रायटिंग आहेत, अशा प्रकारचे इनोव्हेटिव्ह कोर्सेस देखील आम्ही चालवतो. किंवा शिक्षकांना अंगणवाड्या बालवाड्या कशा चालवाव्यात, नंतर हे म्हणजे काही इनोव्हेटिव्ह कोर्सेस आहेत. रेग्युलर तर आमचे एमबीए किंवा इकॉनॉमिक्स, फायनान्स, इम्पोर्ट एक्सपोर्ट ह्याच्यातले तर आहेतच, परंतु हे स्पेशलाइज्ड कोर्सेस जे आहेत, सायबर लॉ असेल, राईट टू इन्फॉर्मेशन असेल, किंवा टेक्निकल रायटिंग, म्हणजे तुम्ही आयटी कंपन्यांमध्ये काम करत असाल, टेक्निकल रायटिंग ही एक खूप सुरेख कला आहे जी बऱ्याच या कंपन्यांना याची गरज असते. अशा प्रकारचे अनेक कौशल्य विकासाचे देखील आम्ही कोर्सेस खूप सुंदर पद्धतीने इथे चालवत आहोत. बरं. पण त्याचबरोबर डॉक्टर स्वाती, एक महत्वाचा प्रश्न तो म्हणजे डिस्टन्स लर्निंगची निवड विद्यार्थ्यांनी का करावी? अगदी योग्य प्रश्न विचारला तुम्ही. मी मगाशी म्हटलं तसं काही कारणं असतात की दूरशिक्षणासाठी का जातात. मी जे गेल्या 20 वर्षात पाहिलेलं ते एक पहिलं कारण असं असू शकतं की तुम्हाला जेव्हा तुम्ही ग्रॅज्युएट होता किंवा शिक्षण घेत होता तेव्हा तुम्हाला ऑन कॅम्पस एज्युकेशन, पारंपरिक पद्धतीचं एज्युकेशन घेण्याची संधी मिळाली नव्हती काही कारणांनी. आर्थिक अडचणी असतील, काही पारिवारिक अडचणी असतील, म्हणून तुम्ही ऑन कॅम्पस एज्युकेशनला जाऊ शकला नाही. तर दूरशिक्षण हे तुम्हाला एक खूप सुंदर
ही संधी इथे आम्ही आपण उपलब्ध करून देतो. दुसरं कारण असं होऊ शकतं आर्थिक, म्हणजे ऑन कॅम्पस एज्युकेशनच्या फीज इतक्या आवडवे असतात. बऱ्याच जे आपल्याकडे अंडर प्रिव्हिलेज जे लोक आहेत, खेड्यापाड्यातली जी मुलं आहेत, त्यांना कदाचित हे न परवडणारं असं संपूर्ण पारंपरिक एज्युकेशन पद्धतीवर आधारित असं आपलं शिक्षण झालेलं आहे, त्या विद्यार्थ्यांना ही एक खूप सुंदर आहे. तिसरा एक घटक असा असतो की ज्यांना वेळ कमी आहे ऑन कॅम्पसवर जाऊन नोकरी वगैरे सोडून 2 वर्ष 3 वर्ष राहून अशा प्रकारचं शिक्षण घेण्यासाठी त्यांना शक्य होत नाही काही अनेक कारणांनी, तर याही विद्यार्थ्यांना आपण ह्या दूरशिक्षणाच्या माध्यमातून आपण स्किल्स त्यांना देऊ शकतो. किंवा अगदी काही स्पेशलाइज्ड कोर्सेस असतात, तुम्ही एखादी नोकरी करत असाल पण तुम्हाला आता वेगळ्या डिपार्टमेंटला जॉईन करायचंय, वेगळं एखादं तुम्हाला वेगळ्या एका प्रकारच्या जॉब डिस्क्रिप्शनमध्ये तुमची ट्रान्सफर झालेली आहे, तर त्या प्रकारचे स्पेशलाइज्ड कोर्सेसही आपण दूरशिक्षणातून उपलब्ध करून देतो. या अशा अनेक कारणांसाठी खरं सांगायचं तर दूरशिक्षणाच्याकडे लोक वळतात. आमच्याकडे जास्तीत जास्त विद्यार्थी हे एम्प्लॉईड आहेत, वर्किंग क्लास आहेत, आणि अनेक होम मेकर्स, हाऊसवाईफ सुद्धा आहेत, किंवा डिफेन्स पर्सनल आहेत की जे आता अगदी आपल्या बॉर्डरवर, कारगिल बॉर्डर पासून ते कन्याकुमारी पर्यंत ते देशाचं संरक्षण करण्याकरता तिथे ते लोकेटेड आहेत, त्यांना देखील ही शिक्षण पद्धती खूप उपयोगाची वाटते. अशाही लोकांना हा जो एक कन्व्हिनियन्स आहे त्यातला भाग आहे, किंवा मॉडरेट फी स्ट्रक्चर आहे, ते त्यांना खूप बरोबर आहे. त्याचबरोबर एक आपण बघतोय की सिम्बॉसिस मध्ये हा सगळ्याच्या वेगवेगळ्या खरं तर शाखांमध्ये तुम्ही तुमचं करिअर घडवू शकता. फुल टाईम नोकरी असली तरी सुद्धा तुम्ही शिक्षण घेऊ शकता या डिस्टन्स लर्निंगच्या माध्यमातून. आणि आपले नंबर्सही खरं तर सिम्बॉसिस सेंटरचे हे डिस्प्ले होत आहेत, तर नक्कीच ज्यांना कोणाला, ज्या विद्यार्थ्यांना डिस्टन्स लर्निंग करण्याची इच्छा असेल आणि डिस्टन्स लर्निंग करून या सगळ्यामध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल, तर नक्कीच तुम्ही खाली दिलेल्या नंबर्सवरती संपर्क साधू शकता. आपण पुन्हा एकदा डॉक्टर स्वाती मुजुमदार यांच्याकडे जाणार आहोत. डॉक्टर स्वाती, अजून एक महत्वाचा प्रश्न, तो म्हणजे डिस्टन्स लर्निंगला हे विद्यार्थी कसा प्रतिसाद देतात, कसा रिस्पॉन्स आहे त्यांचा? खूप छान रिस्पॉन्स आहे. म्हणजे आमची एनरोलमेंट कित्येक हजारात असते. आताही आमच्याकडे 1 लाखापेक्षा जास्ती ऍक्टिव्ह स्टुडंट्स आहेत. आणि तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याच देशातनं नाही तर परदेशातनं जसं 30-40 देशातनं आमच्याकडे विद्यार्थी या कोर्सेसला एनरोल्ड आहेत. खूप सुंदर आम्हाला प्रतिसाद मिळतो. ह्या प्रतिसादाचं कारण मात्र एकमेव आहे की आम्ही आमची क्वालिटी चांगली मेंटेन केलेली आहे. चांगल्यातले चांगले शिक्षक, चांगल्यातलं चांगलं स्टडी मटेरियल, टेक्नॉलॉजी वापरून चांगल्या प्राध्यापकांचे विषय, त्यांची लेक्चर्स, ही रिमोट एरियाजमधले जे किंवा परदेशात जे विद्यार्थी आहेत, भारताच्या कानाकोपऱ्यात, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जे विद्यार्थी आहेत, त्यांच्यापर्यंत आम्ही टेक्नॉलॉजी वापरून हे पोहोचवायचा प्रयत्न करतोय. त्याच्यासाठी आम्ही कुठलेही वेगळे चार्जेस त्यांच्याकडून घेत नाही. तर ह्या काही कारणांमुळे आम्हाला खूप छान प्रतिसाद येतो. आम्ही काही वेगळ्या गोष्टीही केलेल्या आहेत की दूरशिक्षणाच्या विद्यार्थ्यांकरता अनेक वेळेला त्यांना आपल्या संस्थेशी संपर्क साधणं अवघड जातं, महाग जातं, तर म्हणून आपण विद्यार्थ्यांकरता असं एक स्पेशलाइज्ड कॉल सेंटर केलेलं आहे की जिथे विद्यार्थ्यांनी टोल फ्री नंबरवर कॉल केला की त्यांच्या सर्व प्रकारच्या क्वेरीज आपण, त्यांचे प्रश्न आपण उत्तर त्यांना देऊ शकू. तसंच आमचे जे प्राध्यापक आहेत ते रोज ऑनलाईन लेक्चर्स कंडक्ट करतात आणि त्याचं पूर्ण टाइम टेबल, एखाद्या रेग्युलर शिक्षण पद्धतीसारखंच ते टाइम टेबल हे आपण डिस्प्ले केलेलं असतं वेबसाईटवर. तेही फ्री आहेत ते क्लासेस, कधीही विद्यार्थी त्या क्लासेसला एनरोल होऊ शकतात आणि ऑनलाईन लेक्चर्स अटेंड करू शकतात. तिथे ऑनलाईन लेक्चर्समध्ये त्यांना फॅकल्टीचा चेहरा दिसतो, थेट प्रक्षेपण दिसतं, त्यांचं जे काही नोट्स किंवा पॉवर पॉईंट आहे ते देखील विद्यार्थ्यांना त्या नोट्स मिळतात, पाहायला मिळतात. मुख्य म्हणजे हातवर करून अगदी प्रश्न सुद्धा शिक्षकांना विचारता येतो. एवढंच नाही तर लेक्चर नंतर आपण ऑनलाईन चॅट देखील आपण फॅकल्टी सोबत त्याचीही आपण सोय केलेली आहे की ऑनलाईन चॅट देखील विद्यार्थी करू शकतात आणि आपल्या प्रश्नांना उत्तर मिळवू शकतात फॅकल्टीकडनं. तर ह्या सगळ्या सोयींमुळे कदाचित आमचे हे सगळे कोर्सेस खूप सक्सेसफुल झाले.
बर त्याचबरोबर डॉक्टर मुजुमदार एक अजून एक महत्वाचा प्रश्न तो म्हणजे तुमच्या इथे एक ऑनलाईन क्लासरूम ही संकल्पना राबवली जाते. ही संकल्पना नेमकी काय आहे आणि ह्याचा फायदा विद्यार्थ्यांना कसा होतो? ऑनलाईन क्लासरूम म्हणजे एक्झॅक्टली आपण जसं वर्गात शिकतो तेच, फक्त ते इंटरनेटचा वापर करून किंवा लो क्वालिटी चांगल्या हाय क्वालिटी सॉफ्टवेअर पण लो प्राईस्ड अशी सॉफ्टवेअर वापरून आपण हे जे लेक्चर आहे ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतो. तर ह्याच्यामध्ये आज मी बसली तसंच फॅकल्टी एका स्टुडिओमध्ये बसतात, त्यांनी जे केलेलं पॉवर पॉईंट असतं ते तिथे डिस्प्ले झालेलं असतं. जेवढे विद्यार्थी त्या क्लासमध्ये एनरोल्ड आहेत त्यांची नावं त्यांना उजव्या हाताला त्या स्क्रीनवरच दिसतात. विद्यार्थ्याला जर प्रश्न असला तर तो हात वर करू शकतो, तोही प्राध्यापकांना दिसतो आणि त्याला उत्तर ते देऊ शकतात. जर विद्यार्थ्यांकडे माईक असला ते माईकवरून बोलून प्रश्न विचारू शकतात किंवा टाईप करून आपला प्रश्न विचारू शकतो. फॅकल्टी जे बोलता आहेत ते देखील विद्यार्थ्यांना सगळं ऐकू जातं. इथे बँडविड्थ जी आहे इंटरनेटची ती फार लागत नाही, त्यामुळे अगदी एखाद्या इंटरनेट कॅफेमध्ये किंवा तुम्ही घरून देखील ही लेक्चर्स पाहू शकता, ऐकू शकता, प्रश्न विचारू शकता. आणि हीच लेक्चर आम्ही नंतर रेकॉर्ड करून आर्काईव्ड मोडमध्ये आमच्या वेबसाईटवर टाकू शकतो की तुमचं जरी लाईव्ह लेक्चर मिस झालं असेल तर तुम्ही ते लेक्चर देखील डाउनलोड करून तुम्ही पाहू शकता, परत परत पाहू शकता आणि नंतर फॅकल्टीशी संपर्क करू शकता. बरं, त्याचबरोबर आता सिम्बॉसिस सेंटर ह्या डिस्टन्स लर्निंगमध्ये नेमके कोणते कोणते कोर्सेस शिकवले जातात आणि कसा रिस्पॉन्स विद्यार्थ्यांचा आहे, कुठल्या कोर्सला जास्त विद्यार्थी प्राधान्य देत आहेत? आता आम्ही मॅनेजमेंटचे कोर्सेस आम्ही चालवतो, त्याच्यामध्ये बँकिंगचे आहेत कोर्सेस, म्हणजे बँक विशेषतः बँकेत गेल्यावर कशा प्रकारचे तिथे बँकेतले ऑपरेशन्स होतात असे कोर्सेस चालवतो. फायनान्सचे काही कोर्सेस आहेत, बेसिक अकाउंटन्सीचे कोर्सेस आहेत, जनरल बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशनचे मॅनेजेरियल टाईपचे कोर्सेस आहेत, तसेच लॉचे मी मगाशी म्हटलं तसं लॉचे आमच्याकडे काही कोर्सेस आहेत. टेक्निकल रायटिंग म्हणजे एखाद्याला आयटी इंडस्ट्रीमध्ये नोकरी घ्यायची असेल तर टेक्निकल रायटिंग सारखे आमच्याकडे कोर्सेस आहेत. आपल्यासारख्या जर्नलिस्टसाठी उपयोगी असे क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश किंवा स्क्रिप्ट रायटिंग असेल, आर्टिकल रायटिंग असेल, इंग्लिश मध्ये शिकवण्याचे म्हणजे अनेक आपण पाहतो मराठी मिडियमच्या शाळा आहेत तर इंग्लिशमध्ये एखादा विषय कसा शिकवला जाईल ह्याच्यावरचे देखील आपल्याकडे कोर्सेस आहेत. त्याच्याचबरोबर आपल्याकडे इन्स्ट्रक्शनल डिझाईन म्हणजे आजकाल आपण पाहतो की ई लर्निंग डेव्हलप करणारी जी लोकं असतात त्यांना ट्रेनिंग देण्याकरता इन्स्ट्रक्शनल डिझाईन टाईपचे देखील आपल्याकडे कोर्सेस आहेत. तर खूप वेगळ्या प्रकारचे असे वाईड रेंज ऑफ कोर्सेस आपण विद्यार्थ्यांकरता अवेलेबल करून दिलेले आहेत. मॅनेजमेंटच्या क्षेत्रातले कोर्सेस मात्र मॅनेजमेंट असेल, फायनान्स असेल, बँकिंग असेल, हे कोर्सेस मात्र खूप पॉप्युलर आहेत. त्याच्याचबरोबर एक मुद्दा मी उल्लेख करते की एवढ्यातच आम्ही एक एज्युकेशनल ऍडमिनिस्ट्रेशनचा देखील कोर्स लॉन्च केला, म्हणजे ज्यांना शिक्षण सिस्टीममध्ये शैक्षणिक सिस्टीममध्ये एज्युकेशनमध्ये पडून तिथे ऍडमिनिस्ट्रेशनचा रोल करायचा असेल, मग तो ऑफिस सुपरिटेंडंट असेल किंवा एज्युकेशनल ऍडमिनिस्ट्रेटरचा जर रोल करायचा असेल तर अशा प्रकारचं प्रशिक्षण देखील देणारे कोर्सेस आपण सिम्बॉयसिसमध्ये अवेलेबल करून दिलेले. डॉक्टर मुजुमदार, त्याचबरोबर ह्या अभ्यासक्रमाचा नेमका कालावधी किती असतो आणि शैक्षणिक पात्रता किती लागते? बरेचसे आपले कोर्सेस आहेत ते वन इयर पासून ते टू इयर्स पर्यंत, म्हणजे एक ते दोन वर्षाच्या ड्युरेशनचे आहेत जास्तीत जास्त कोर्सेस. परंतु त्याचबरोबर आपल्याकडे काही जे मगाशी म्हटलं स्किल बेस्ड कोर्सेस आहेत ते शॉर्टर ड्युरेशनचे देखील आहेत, अगदी 6 महिन्याचे देखील डिजिटल मार्केटिंग वगैरे अशा विषयातले कोर्सेस आपण देतो. पण जास्त कोर्सेस अधिक कोर्सेस आमचे 1 ते 2 वर्षाच्या ड्युरेशनमधले आहेत आणि त्याला काही याला एलिजिबिलिटी ग्रॅज्युएशन असेल तर काही याला एलिजिबिलिटी अगदी 12वी पास अशी देखील आहे. बऱ्याचदा असं होतं की शिक्षण घेण्यासाठी पैसा तितकासा उपलब्ध नसतो, तर अशा दुर्गम भागातील किंवा गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना याच्यासाठी काही सवलत दिली जाते का आणि त्याविषयी काय सांगाल? अगदी
हो, मुळातच आपले कोर्सेस खूप कमी प्राइस्ड आहे. म्हणजे एखादा जर मॅनेजमेंटचा जर कोर्स असेल तर तो बाहेर जर पारंपरिक शिक्षण पद्धतीत काही लाखात जर त्याची फी असली तर आमच्याकडे जेमतेम त्याची फी 35,000 ते 40,000 असते 2 वर्षाची ती देखील. त्यामुळे मुळातच आपलं फी स्ट्रक्चर खूप कमी आहे. 10,000, 5,000, 15,000 अशा एवढ्याच रेंजमधले आपलं फी स्ट्रक्चर आहे. आणि जे इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहेत की ज्यांचं अॅन्युअल इन्कम अगदी काही लाखांपेक्षा देखील कमी आहे त्यांच्या आई वडिलांचा, अशांना आपण 50% फी डिस्काउंट देत असतो. आणि त्याच्याही पलीकडे अगदी जर एखाद्याला शक्य नसेल फी भरणं तर आपण त्यांना इन्स्टॉलमेंटचा स्ट्रक्चर देखील आपण त्यांना अवेलेबल करून दिलेला आहे. बर, एक शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न तो म्हणजे पुढे ह्या पुढील काळामध्ये भारतामध्ये डिस्टन्स लर्निंगचं किती महत्व असेल आणि त्याचबरोबर ह्या ज्या परीक्षा होतात त्या नेमक्या कशा पद्धतीने होतात, अगदी थोडक्यात काय सांगाल? ह्याच्या परीक्षा, मी आधी तो दुसरा प्रश्नाचं उत्तर देते. परीक्षा ज्या असतात त्या आपण कॉम्प्युटराइज माध्यमातून घेत असतो. त्याची सेंटर्स आपण सगळीकडे अवेलेबल करून दिलेली आहेत. जवळजवळ आमची 90 सेंटर भारतभर आहेत आणि ही सेंटर देखील आपण मुद्दामून चांगल्या चांगल्या कॉलेजेसमध्ये उघडलेली आहेत. जिथे चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, मुलांना यायला जायला सोय असते, बसची असेल, मेट्रोची असेल, अशा चांगल्या कॉलेजेसमध्ये आपण ही सेंटर्स उघडलेली आहेत. आणि आपण ऑन डिमांड एक्झामिनेशन घेतो. म्हणजे तुमचा जर अभ्यास तयार तुमचा झाला असला, तुमचा जर एखादा सेमिस्टरचा पेपर राहिला असला तर तुम्ही आठवडाभर कधीही बुकिंग करून तुम्ही हा पेपर देऊ शकता. त्याच्यासाठी आपण त्यांना एका जसं आपण एअरलाइनचं तिकीट बुक करतो अशा प्रकारचं आपण एक बुकिंग सिस्टम करून दिलेली आहे. ज्याच्यामध्ये तुम्ही जाऊन तुमच्या आवडीचं, तुमच्या सोयीचं, सोयीची तारीख असेल, वेळ असेल, ही तुम्ही बुक करू शकता आणि तो पेपर जाऊन त्या लोकेशनहून देखील तुम्ही देऊ शकता. पुण्यात येण्याची तुम्हाला गरज नाहीये. त्याचं उत्तर मी थोडक्यात देते की आता शिक्षणच इतकं महाग होत चाललेलं आहे आणि शिक्षण महाग होत चाललेलं आहे एकीकडे. दुसरीकडे आपण असंही बघतो की चांगल्यातले चांगले शिक्षक आता राहिलेले नाहीयेत. पूर्वी शिक्षणाची एक आवड असल्यामुळे, पॅशन असल्यामुळे अनेक लोक शिक्षक व्हायचे. परंतु आता शिक्षण क्षेत्रातही अशी दुर्गती आलेली आहे की चांगले लोक शिक्षणाकडे वळत नाही. पगार कमी आहेत शिक्षकांच्या. थोडक्यात आपण बघितलं तर डिस्टन्स लर्निंगचा विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा खरं तर होऊ शकतो. आणि अर्थातच ज्यांना कोणाला ऍडमिशन घ्यायची असेल त्यांनी खाली दिलेल्या नंबर्सवरती ते संपर्क साधू शकता. वेबसाईटही आहे, त्या ठिकाणी देखील तुम्ही व्हिजिट करू शकता. याबाबत तुम्ही खूप छान मार्गदर्शन आमच्या विद्यार्थी आणि प्रेक्षकांना केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. यानंतर हॅलो 24 तास म्हणजे आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत रहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास.